हिट झालं तर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष स्पर्धा ऑर्गनायझर योग्यदादा मडवी यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाणार आहे आणि षटकार हॅट्रिक साठी सुद्धा त्यांच्याकडून योग्यदादांच्या वतीने 3000 रुपयाचा कॅश प्राइज, प्रवीणदादा पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. बक्षिसांची खैराट पाहायला मिळते नुसती या मैदानावर. हा चेंडू नक्कीच स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, स्ट्रेट ड्राईव्ह चांगला होता, फटका चित्रक्षण थोडा फंबाल आणि त्याचा फायदा घेतला. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये झालं आणि या दोन धावेनं संघाची धावसंख्या जर बघितली तर एकूण पहिला षटक सुरू आहे 3 धावा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण सांगूया, मॅच जी सुरू आहे आयशा 11 वेलकम उसाडणे विरुद्ध गावदेवी पडघे. गावदेवी पडघे टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करतोय. आमंत्रित केलाय अनिल बरोबर 3 स्टंपच्या मधोमध सापडला फलंदाज, लेग बिफोर द विकेट, LBW आउट. चेंडूचा टप्पा दिसला नाही आला रे, चेंडूचा टप्पा दिसला नाही आला, LBW आउट झाला, चेंडूचा टप्पा दिसला नाही आला, LBW आउट. आयवा झेल साठी इथे सिलिंग फॅन असणार आहे आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत कैलास सांडा, पण नाशिक वरून ते बिलॉंग करतात. प्रत्येक आयवा झेलला पारितोषिक असेल. विमल मात्र सर खऱ्या अर्थाने ज्या फलंदाजावर संघाची नेहमी 20 तास मदार, तो फलंदाज इथे लवकरच तंबूच्या आसऱ्याला. नक्कीच नितीन पाटील, पहिला सलामीवीर फलंदाज अगदी 2 धावांवर बाद झाला आणि नवीन फलंदाज मैदानात येतोय 1 डाऊनला. शाकाळ भंडारी नक्कीच इनेट नंबर 3 1 डाऊनला येतोय, स्ट्राईकला पाहायला मिळतोय. तर गोलंदाज निखिल म्हात्रे फास्टर बॉलर आहे, 10 ते 12 पावलांचा स्टार्ट आहे. पंचांचा अगदी आपण पाहतोय की डाव्या बाजूने मारा करतोय, पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतला या चेंडूने. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग कडे, क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत चित्त्याच्या चपळाईनं. रनिंग बिटवीन अतिशय चांगली पाहायला मिळाली आहे. लेग बाईच्या स्वरूपात मिळतायत 2 धावा. अगदी आपण बघितलं तर शॉर्ट स्क्वेअर लेगला काहीसा दूर 22 यार्ड सर्कल पर्यंत चेंडू होता, परंतु तितक्याच जलद गतीने या 2 धावा कंप्लीट केल्यात. म्हणजे तुमच्याकडे असणारी रनिंग बिटवीन देखील चांगली असावी लागते आणि ही मात्र रनिंग बिटवीन पाहायला मिळाल्या 2 धावा. 2 धावेनं एकूण धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 5. आयशा 11 वेलकम उसाडणे, आज या उसाडणे गावातील दुसरा संघ खेळतोय. स्वर्गीय पैलवान रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे एक संघ पराभूत झाला, गावातला दुसरा संघ मैदानावर खेळतोय. ही देखील चित्त्याच्या चपलाईनं केलेली पूर्ण दुसरी धाव, अर्थातच ही एक धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ मात्र समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये एकूण धावसंख्या धावफलकावर 6. मी कौतुक करेन निखिल मात्रेचं, ज्या गोलंदाजानं 1 षटक फेकलं, 1 गडी बाद केला, 6 धावा. तर इथे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान क्रिकेट स्पर्धेला पडघे गावातील नामवंत क्रिकेटर लहू भोईर पडघे, गणेश मात्रे पडघे, सुभाष ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा येतात. सचिन शेठ भोईर पडघे यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचबरोबर सुरेश जोशी पडघे यांच्याकडून स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. दोन्ही क्रिकेट संघांना शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. आणि सचिन शेठ भोईर पडघे, लहू शेठ भोईर पडघे यांचं इथे आगमन झालेलं आहे, यावं आपण स्टेजवर, आपलं स्वागत आहे. नक्कीच बऱ्याच शुभेच्छा येत आहेत, कारण स्पर्धाच तेवढी चांगली आहे. शिवसेना उपतालुका प्रमुख अंबरनाथ स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आयोजित शिवभक्त, शिवभक्त एक मी म्हणेन निष्ठावंत कार्यकर्ता, सच्चा कार्यकर्ता, अर्थात स्वर्गीय पैलवान रामचंद्र मडवी चषक 2022 हे आयोजन पाहतोय. पडघे टीम खेळते मैदानावर. नक्कीच सुभाष ठाकूर एक चांगला खेळाडू आहे, जरी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आपल्या संघाला मात्र ही शुभेच्छा घर बसून आपल्या स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून हा आनंद घेणारा सुभाष ठाकूर शुभेच्छा देताना. जाऊया मॅचच्या दिशेनं. हा चेंडू आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र ST उद्ध्वस्त केली आहे. फलंदाज होतोय त्रिफलाचित बाद. डीजे मास्टर इथे वेलकम आयशा 11 वेलकम क्रिकेट संघाला शुभेच्छा. सागर पाटील बुरदुल माणिक पाटील यांच्या वतीने, मोतीराम भुईर वाकलन आणि भारत मात्रे नागजरी यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. स्वागत आहे तुमचं. धावसंख्या धावफलकावर अगदी पाहायला मिळते ती कमी, अर्थातच 6.
आणि आतापर्यंत दोन गडी बाद झाले आहेत. आयशा इलेवन वेलकम उसाडणे टीम थोडी अडचणीत आली मी म्हणेन, आणि गावदेवी पडगे संघ आता गोलंदाज मात्र वरचढ ठरताय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे अल्पेश भोईरच्या, त्यानं देखील पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवली. पहिल्या षटकामध्ये निखिल मात्रेची गोलंदाजी अगदी चांगली वाखणणे जोगं राहिली. त्यानं देखील आपण बघितलं तर सहा धावा देऊन एक विकेट पटकावला होता. त्याच्याच पावलावर पाऊल टाकत गोलंदाज मात्र अल्पेश भोईर देखील चमकदार कामगिरी करतोय. ऑन स्ट्राइक फलंदाज प्रेम भंडारी. प्रेम भंडारी न मात्र चेंडू उडवलाय, सरळ चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन कडे. सहा धावांचा इशारा येतोय, हा येतोय खणखणीत रामचंद्र मडवी चषकातला दर्जेदार षटकार. थँक्स डीजे मास्टर. आयशा इलेवन वेलकम क्रिकेट संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी. आमचे या स्पर्धेचे ऑर्गनायझर रोशन शट मडवी यांच्याकडून लागोपाठ 3 षटकारासाठी 5000 रुपयाचा कॅश प्राईज, योग्य दादा मडवी यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राईज, आणि प्रवीण दादा पाटील उसाडणे या शर्यती ग्रुप यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. नक्कीच महागुरू श्री योगेशजी बाळाराम मडवी, खर तर आज या व्यासपीठावर उपस्थित खेळाडूंना श्रीमंत करणार. खेळाडूंनी आपली चमकदार कामगिरी दाखवायची, कला कौशल्यता प्रदर्शित करायची, आणि योगेशदादा मडवी यांनी दिलखुशपणे बक्षीस लावलंय. मगाशी देखील विकेट हॅट्रिकला 10000 रुपये तब्बल बक्षीस होतं. आता देखील त्यांच्या गावचे खेळाडू खेळतायत, मग गावच्या खेळाडूंचं मनोबल वाढवलं जाते. परंतु गोलंदाज मात्र अक्षरशः हवी झालेत फलंदाजांवर. हा चेंडू खोलवर पाहिजे, चेंडू स्वतः गोलंदाज मात्र पकडतोय डायरेक्ट हिट. स्वतःच्या फॉल ऑन थ्रो मध्ये चेंडू पकडणे फेकणे गोलंदाजाला कठीण असतं, परंतु ते दाखवून दिलंय गोलंदाज अल्पेश भोईरनं. फलंदाज होतोय धावचित बाद. रामचंद्र मडवी प्रतिष्ठा, रामचंद्र मडवी प्रतिष्ठान नाव लागले का जायला, बघा नाव लागले का जायला. स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक हायत उसाटणे गावाला. इथे सचिन शेठ भोईर चार बांगडी गाडीवाला पडगे आगमन झालेलं आहे. योग्य दादा मडवी यांच्या वतीने आपणा स्टेजवर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावं आपण स्टेजवर त्यांच्या समवेत लव शेठ भोईर पडगे, आपण स्टेजवर यावं. आपणा दोघांचंही मनपूर्वक इथे हितेंद्र दादा मडवी आणि अनिल ढोपरे त्याचबरोबर योग्य दादांच्या वतीने आम्ही स्वागत करतो. एकूण 12 धावा धावफलकावर 3 गडी बाद झालेत. ऐशा इलेवन वेलकम उसाडणे संघ अडचणीत आलाय. हा फुल्लर लाईनचा बॉल, फुल टॉस, पंच केलाय, पॉवरफुल स्ट्रोक, वाईडिश लॉंग ऑनला भगव्या रंगाच्या पट्ट्याला चेंडू आदळतोय, हा येतोय खणखणीत षटकार. क्या बात आहे, इथे मात्र षटकारानं धावसंख्या आता 18 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. षटकार मारणारा फलंदाज संकेत पाटील, सलामीला आलेला फलंदाज ऑन स्ट्राईक. अल्पेश सहा बॉल पुल केलाय, तो देखील सक्सेसफुल. स्वर्गीय बाळाराम मडवी कक्षाच्या दिशेनं हा येतोय आणखी एक ब्रँड अँड ब्रँडेड षटकार. संकेतसाठी स्वर्ण संध्या बघा, लागोपाठ 2 चेंडूवर 2 षटकारांची आतषबाजी केलेली आहे. येणाऱ्या पुढील चेंडूवर जर षटकारात तुम्ही आतषबाजी केली तर निश्चित स्वरूपात सन्माननीय रोशन शेठ मडवी जे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान क्रिकेट स्पर्धेचे स्वतः आयोजक आहेत त्यांच्याकडून 5000 रुपयाचा कॅश प्राईज, सन्माननीय योग्य दादा मडवी आमचे ऑर्गनायझर आहेत त्यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राईज, आणि सन्माननीय प्रवीण दादा पाटील उसाडणे वेलकमचे खंदे समर्थक त्यांच्याकडून 2000 रुपयाचं म्हणजे षटकार हॅट्रिक साठी इथे 10000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. आणि आयशा इलेवन जर म्हटलं ना इथे रिवाल मात्रे सर, तर बुर्दुल गावामध्ये गेल्या वर्षी खऱ्या अर्थाने एक मानाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली, स्पर्धेला नाव देण्यात आलेलं होतं एनडी शेठ पाटील चषक बुर्दुल, आणि त्या स्पर्धेचे ते ऑर्गनायझर आहेत खऱ्या अर्थाने. निश्चित स्वरूपात ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आयोजित केली होती आणि आज त्यांची सुकन्या आयशा हिच्या नावाने आज संघ वेलकम उसाडणे फक्त एका स्पर्धेपुरता मर्यादित नाहीये, पूर्ण संपूर्ण 2022 ते 2023
याच नावाने खेळतील आणि त्यांची संपूर्ण पुरस्कार जे आहेत एनडी शेटपाटील साहेब बुरदुल यांचं पुन्हा एकदा आम्ही मनप्रभा किती आभार व्यक्त करतो. नक्कीच नक्कीच महागुरु एनडी शेटपाटील काय क्रिकेटवर प्रेम आहे त्यांचं. खरं तर क्रिकेट दर्दी म्हणावं लागतं कारण 40+ आम्ही देखील 40+ क्रिकेट खेळतो परंतु आजही 40+ अध्यक्षपद भूषवणं स्पर्धा आयोजित करणं आणि आज आम्ही तब्बल व्यासपीठावर त्यांना पाहतोय की आपल्या अपंगत्वावर मात करून क्रिकेटची आवड. नक्कीच मी त्यांच्या कार्याला सलाम आणि खरंच मी त्यांचं कौतुक करेन. जाऊया मॅच दिशेनं. व्हेरी गुड व्हेरी गुड. नाईस बॉल. चेंडू झपकनात मध्ये आला. जसा चेंडू पडला राईज एवढा वेगानं झाला जसं काही जणू काही लेदर क्रिकेटचा चेंडू जसा पडल्या पडल्या मॅटवर किंवा ग्रासवर राईज होत असतो तसा हा चेंडू आपल्याला झपकन आतमध्ये जाताना पाहायला मिळाला. गोलंदाज निखिल म्हात्रेचा. षटक क्रमांक निखिलचा दुसरा आहे वैयक्तिक तर सांघिक तिसरा. षटक धावसंख्या धावफलकावर 24 रन्स. हा चेंडू निखिल म्हात्रे सांगतोय की माझा पहिला षटक 6 धावांचा होता. दुसरा षटक मी वैयक्तिक देखील तसाच फेकेन कारण पहिलेच दोन चेंडू डॉट फेकलेत. परंतु नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाज संकेत पाटील मात्र अक्षरशः स्ट्राईकसाठी प्रयत्न करतोय. तो तिसरा षटकार मारेल का याच्याकडे लक्ष सर्वांचं आहे. सन्मान इथे मात्र डोक्याचा वापर करून शांतपणे फटका खेळलाय. संयमी फटका खेळला तिथे मिळाल्या 2 धावा. पण कधी कधी मोठमोठे फटके येत नसतील तर त्यावेळी तुम्हाला एका सिंगल डबलवर देखील कॉन्सन्ट्रेट करावं लागतं आणि डोकं शांत असेल ना तर निर्णय देखील चुकत नाही आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीये असं देखील म्हटलं जातं. शांत डोक्यानं खेळलेला हा फटका फलंदाज सागर पाटीलच्या माध्यमातून मिळतायत 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर 26 रन. हा चेंडूंनी खेळलं मात्रेचा ऑफ स्टंप सोडून जातोय. पंच सुनील पाटील सरांचा इशारा हा येतोय वाईड अवांतर अतिरिक्त स्वैर चेंडूच्या इशाऱ्यानं 1 धाव वाढली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर 27 रन्स. 27 धावा ऑन द स्ट्राईक. पुन्हा एकदा सागर पाटील लाल जर्सी मध्ये परिधान करणारा संघ उसाटणे. हा चेंडू सरळ दिशेने खेळाय. मी म्हटलं की योग्य चेंडूला योग्य सन्मान आणि येणाऱ्या फटक्या अर्थातच खराब चेंडूवर फटका. स्टेट ड्राईव्हचा हा लांब लचक येतोय. रामचंद्र मडवी चषकातला हा दणदणीत खणखणीत षटकार. चेंडू द्यायचा आहे आयोजकांना विनंती असेल या षटकारानं धावसंख्या धावफलकावर 33. हा चॉईस केलेला आहे चेंडू आपण अगोदरच. आमचे आयोजक अनिलजी डोपरी सांगतायत या स्पर्धेचा नियम आहे तुम्हाला 2 चेंडू चॉईस केलेले आहेत सुरुवातीला आणि तोच चेंडू घ्यावा लागेल. तर धावसंख्या धावफलकावर 33 रन्स. आता मात्र धावसंख्येला पूर्णपणे आकार आलाय. मी कौतुक करेन फलंदाज सागर पाटीलचं. सुरुवातीलाच म्हटलं की योग्य दिशे योग्य वेळेस योग्य सन्मान आणि योग्य वेळेस प्रहार करणं हे एक चांगलं फलंदाज चांगल्या फलंदाजाची कामगिरी असते तसंच चित्र पाहायला मिळतंय. आता मात्र लॉंग द कार्पेट ड्राईव्हचा फटका. फेकी खराब ओव्हर थ्रो. बॅकअप चांगला मिळालाय. इथे मात्र मिळेल 1 धाव आणि या 1 धावेने संघाची धावसंख्या 34. व्हेरी गुड बॅटिंग कारण संयमी खेळे केली आहे योग्य सन्मानकपूर्वक खेळे केली आहे. कारण नेहमीच आपण असं म्हटलं जातं एनडी पाटील साहेब की साप घरावर दिसल्यावर त्याला दांडकाणं मारतायत परंतु तोच साप शिवपिंडीवर दिसल्यावर त्याला नमस्कार करतायत. हा स्थान बदललाय त्याच्या त्याच्या स्थानाला महत्व आहे. इथे मात्र चांगला सन्मानकपूर्वक खेळ सुरू आहे. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. अवांतर धावेनं 1 धाव वाढते. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढत असताना 39. संकेतसाठी हॅट्रिकची संधी आहे कारण यापूर्वी त्यांनी 2 षटकारांची आतषबाजी केलेली होती. 10,000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. प्रवीण म्हात्रे बुरदुल यांच्याकडून आयशा 11 क्रिकेट संघाला शुभेच्छा येतात. इथे अगदी बरोबर लगातार तिसरा षटकार येईल का परंतु षटकार न येता हुक खेळाय. चेंडू जातोय डिफाईन लेगला. 4 धावांसाठी चौकार.
जय मास्टर आमचे जयेश सिनारे आहेत नितिन पाटील धुंद्रे तुमच्यासाठी एंडीशन पाटील आयशा इलेवन वेलकम उसाडण्याचे सर्वे सर्व एंडीशन पाटील जयेश तुमच्या तुझ्यासाठी आणि नितीनसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज सुरेख संकेतसाठी चांगलं संगीत वाजवलं आणि इथे सन्माननीय आयशा इलेवन पाणी पाणी गरा उपलब्ध करून द्यायच्या बघा आणि आयशा इलेवन क्रिकेट संघ उसाडणे क्रिकेट संघाला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत बुर्दुल गावातील नामवंत क्रिकेटर प्रवीण मात्रे उत्कृष्ट पंच आहे त्यांच्या वतीने आणि ते पडगे क्रिकेट संघासाठी शुभेच्छा येतात पडगे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिलीप शेठ भोईर यांच्याकडून शुभेच्छा आलेले आहेत स्वागत आहे आपलं आणि तीन षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला 39 धावा धावफलकावर ड्रिंक्स ब्रेक मैदानावर आणि खरं तर ड्रिंक्स ब्रेक मैदानावर आल्यानंतर पुन्हा एकदा आपण या आयोजनाकडे वळूया जिथे मात्र हे आयोजन पाहायला मिळतंय आणि आज आयोजनामध्ये स्क्रीनवर पाहू शकाल प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून आमची पब्लिक पोल खरं तर प्रेक्षक क्रिकेट दर्दी प्रेक्षक मायबाप आपल्याला पाहायला मिळतायत सभोवताली अगदी सावलीची व्यवस्था कारण उन्हामध्ये प्रेक्षक कुठे उभं राहायचं झाडाची सावली शोधत असतात परंतु इथे तसं नाही आहे तर पूर्ण मंडप डेकोरेशन आणि बसण्यासाठी व्यवस्था खुर्च्या देखील या आयोजकांनी केल्या आहेत त्यामुळे मी आयोजकांचं खरं तर मनापासून आभार व्यक्त करेन तर इथे सन्माननीय स्वर्गीय रामचंद्र मडवी उसाडणे अंबरनाथ तालुका उपतालुका प्रमुख एकेकाली कुस्तीला ज्याने सुगीचं दिवस दिला लाल मातीला खऱ्या अर्थाने खेळाला गती आणि दिशा देणारे स्वर्गीय रामचंद्र मडवी यांच्या स्मरणार्थ स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या स्पर्धेकरता स्वर्गीय रामचंद्र मडवी यांचे जावई कल्पेश भाऊ वाकडे चौधरपणा यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत सुभाष चौधरी साहेब चौधरपणा यांचं आगमन झालेलं आहे आपलं आम्ही स्पर्धा आयोजक स्वर्गीय रामचंद्र मडवी स्वर्गीय बाळाराम मडवी संपूर्ण परिवाराच्या वतीने दादा आपलं स्वागत आहे आणि आमच्या वस्तात हरिचंद्र दादा इथे आलेले आहेत दादा आपलंही स्वागत आहे 5 दिवस त्यांची उपस्थिती इथे प्राप्त होणार आहे नक्कीच कुस्तीबद्दल माहिती आपल्यापर्यंत पोहोचली जाईलच काही चेंडूच्या समाप्तीनंतर हा मात्र चौथ्या षटकातला पहिलाच बॉल इथे मात्र अतिशय चांगलं जजमेंट पाहायला मिळालं वाईडिश लॉंग ऑफ कडे टिपला जातोय झेल आणि समाप्त झालाय इथे मात्र महत्वाचा खेळाडू सागर पाटील या खेळाडूचा खेळ नक्की जय शिवराय सुंदर संगीत डीजे मास्टर नितीन धमाका आमचे सिन्नारे आहेत ऑपरेटर यांना दोघांना मी कौतुक करेन पण 16व्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला पुढे हा सिंह रयतेचा वाली झाला ज्याच्या हातून हा महाराष्ट्र घडला त्या शिवरायांना मी मानाचा मुजरा वाहतोय नक्कीच जय शिवराय शिवरायांचं गीत ऐकल्यानंतर नक्कीच सर्वांच्या अंगामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते अगदी नक्कीच कारण शिवरायांनी केलेलं हे कार्य महाराष्ट्राला मिळालेलं सुस्वराज्य या स्वराज्याच्या माध्यमातून आज आपण इथे सुरक्षित आहोत चेंडू पुन्हा एकदा लॉंग द बॉडी शरीराचा वेद घेतला चेंडू बॅट कटच्या स्वरूपात हा मी म्हणेन पुन्हा एकदा बॅट कट आणि पायाला लागून चेंडू गेल्यानंतर मिळालेली एक धाव एका धावेनं धावसंख्या धावफलकावर वाढत असताना धावसंख्या 4040 षटक क्रमांक सुरू आहे चौथ 5 षटकांचा हा सामना आहे 40 धावा धावफलकावर लागल्यात वेलकम उसाडणे अर्थात आयशा इलेवन आयशाच्या नावानं उतरलेला हा संघ चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न मोठी विकेट द बिग विकेट ऑफ द मॅच मिस्टर संकेत पाटील बॅक टू द गाउट जाणता राजा तो शिवाजी माझा जाणता राजा शिवाजी माझा बसलाय घोड्यावर तो बसलाय घोड्यावर तो बसलाय घोड्यावर जय शिवराय जय शिवराय आपला राजा खरा तर कुठल्याही धर्माविरुद्ध नसून फक्त अन्यायाविरुद्ध लढत होता हे जाणणं आपण फार गरजेचं आहे शिवरायांची एक शिकवण आहे पा मित्रांनो राज्य छोटं असत तरी चालेल परंतु ते राज्य स्वतःच असावं त्यामुळे स्वतःचं अस्तित्व निर्माण करा
तर जग तुमचा आदर करेल। हे शिवरायांचं वाक्य आहे, शिवरायांची शिकवण आहे। आज या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच हे वाक्य, ही शिकवण आपल्यापर्यंत पोहोचू शकतोय। तर जाऊया मॅचच्या दिशेने। पुन्हा एकदा मॅच थोडी रंगस्थितीत पाहायला मिळते। चौथ्या षटकाला सुरुवात झाल्यानंतर लगेच दोन विकेट पटकावलेत गोलंदाज अधिदरेनं। हा मात्र भिरकावून दिलेला फटका आणि बरोबर स्वर्गीय बालराम मढवी कक्षाजवळ टिपलेला हा झेल डीप मिड विकेटला। आणखी एक विकेट, विकेट क्रमांक तिसरा पटकावतोय हा गोलंदाज अधिदरे। पायरीच्या गडावरी माझा खंडोबा बसला। मास्टर आयशा इलेवन वेलकम उसाडणे क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते इंदिशेठ पाटील साहेब बुरदुली ते उपस्थित आहेत आणि ते शिवभक्त आहेत। खऱ्या अर्थाने आपण पाहतो सोमवारच्या दिवशी खऱ्या अर्थाने शिवभक्त म्हणून ते आज परिचित आहेत। मग कोणताही क्षेत्र असो त्या क्षेत्रात त्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो। आणि दिवाल मात्र सर सांगायचं झाला, उसाडणे क्रिकेट संघ घरच्या मैदानावर खेळतात, सुरुवात दमदार झाली। इथे मद्रे फलीचे जे फलंदाज आहे ना, थोडीशी लटकटी आपल्याला इथे बघायला मिळतो सुरुवात आता। नक्कीच नक्कीच। नेक्स्ट बॉल, हा मात्र पुन्हा एकदा सहा गडी बाद झाल्यानंतर मात्र नवीन आलेल्या फलंदाजानं हा दिला एक दणका काउ कॉर्नरच्या दिशेनं। वाईडिश मिड विकेट क्षेत्रक्षकाच्या डोक्यावरनं जातोय हा खणखणीत मॅग्निफिसेंट स्ट्रोक, सिक्स रन। थँक्यू थँक्यू डीजे मास्टर। मयूर पांडेलच्या बॅट मधून आलेला षटकार आणि या षटकातला शेवटचा चेंडू ऑन स्ट्राईक मयूर पाटील। आमचे गुणलेखक मयूर पाटील देखील चांगलं कार्य करतायत, बरोबर गुणलेखक संख्या नोंद केली जाते या गुणतालिकेवर। मयूर पाटील फ्रॉम वाजे चेरुवली या स्पर्धेसाठी योगदान देताना मयूर पाटील मात्र षटकार मारल्यानंतर हा बॉल जातोय डॉट ऑफ स्टंपला। बॉल होता मधल्या टप्प्यावर होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू आणि चेंडू फलीमध्ये संपर्क आला नाही, डॉट बॉलची समाप्ती। एकूण चार षटकांचा खेळ समाप्त, धावसंख्या धावफलकावर सहा गडी बाद 46 रन। मला घेणं देणं नाही हो तुमच्या त्या व्हॅलेंटाईन देशी आणि रोज देशी, मी फक्त वाट पाहतोय ती माझ्या राजाच्या शिवजयंती। सजनाच्या वारीत मिळे ना वाट हो, साचले मोहाचे दुखे घनदाट हो, आपली मनस आपलीच नाती तरी कळ पाची मेंढरास भीती विठ्ठला कोणता झेंडा घेऊ। डीजे मास्टर खऱ्या अर्थाने इथे आमचे दमदार नेतृत्व, एकच वादा आमचा दिलीप दादा, बक्षिसांची बरसात करण्यामध्ये नेहमी अग्रेसर असणारे स्वर्गीय रामचंद्र मडवी यांचे छोटे बंधू दिलीप शेट पाटील उद्योजक उसाडणे यांचा व्यास दिलीप शेट मडवी यांचा आगमन झालेला आहे। दिलीप शेट मडवी साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे। थँक्यू सो मच थँक्यू सो मच। पहा चार षटक झाले, धावसंख्या धावफलकावर 46। महागुरु आपण खरं तर तांबड्या मातीतला खेळ, मल्लयुद्ध, अंगयुद्ध, बाहुयुद्ध अर्थातच कुस्ती आपण चर्चा केली होती, परंतु आपण बघितलं तर 1800 ज्या पद्धतीनं आता या खेळाला तांबड्या मातीतला खेळ राहिला नाही, आता ऑलिम्पिक मुलं हा वेगळा वळण आला आहे, फ्री स्टाईलचा गेम झालेला आहे, जाड सतरंजीवर आता कुस्ती खेळली जाते ऑलिम्पिकवर। तर हा खेळ बदललाय, मॅटवर खेळला जातोय, म्हणजे जाड सतरंजी असते आणि त्या सतरंजीवर अर्थातच खेळ खेळला जातो। पंचांचा वाईड बॉलचा इशारा आलाय आणि या वाईड बॉलच्या इशाऱ्यानं एक धाव वाढली जाते संघाची धावसंख्या धावफलकावर 47 धावा। फ्री स्टाईलचे नियम आलेत ऑलिम्पिकमध्ये, कुस्तीमध्ये आता कुस्ती खेळ देखील आता आपला खरं तर गडगे जर गाव पातळीवर राहिला नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचलाय। हा चेंडू आडव्या बॅटने खेळाय, वाडीज डीप मिड विकेटला टिपला जातोय झेल, विकेट क्रमांक 7 इथे मात्र तंबूच्या आश्रयाला। जय महाराष्ट्र। खरं तर मंदिरावर कलश
आणि अंगणात तुळशी महाराष्ट्राची ओळख। फलंदाजांसाठी सुवर्ण संधी, लागोपाठ 3 षटकारांसाठी आमचे दिलीप शेठ मडवी साहेब उसाडणे यांच्याकडून 5000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे। बक्षीस वाढत चाललंय, परंतु बक्षीस पटकावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। हा चेंडू सरळला कव्हर ड्राइव्ह झालाय, केला फटका अतिशय चांगला होता। एकच धाव मिळेल, एका धावेने संघाची धावसंख्या 48 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे। 48 रन्स षटकातले अजूनही शेवटचे 4 चेंडू मात्र शिल्लक आहेत। 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे, एकूण धावसंख्या 48। गडगे सर, मी पुन्हा एकदा सांगेल की कुस्ती म्हटलं तर दारा सिंग, सुलतान, गुलाम मोहम्मद, उदयचंद, सुशील कुमार आणि साक्षी मलिक या महिला देखील कुस्तीमध्ये प्रावीण्य आहेत। या भारतामध्ये एक खास ओळख राहिली आहे। हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक, कोणी क्षेत्ररक्षक नाही, झेळवर पोहोचू देखील शकला नाही। एक धाव मात्र मिळाली आहे, एका धावेनं 49, अर्थातच 49 रन्स या धावफळकावर पाहायला मिळत आहेत। फलंदाज 7 बाद झालेत ऐशा 11 वेलकम उसाडणे संघाचे। उशीर आलेले प्रेक्षक ज्यांनी आत्ताच आपली स्क्रीन ओपन केली असेल, प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकाल। लाल जर्सीमध्ये असणारा फलंदाजी करणारा संघ ऐशा 11 वेलकम उसाडणे, तर गावदेव पडगे क्षेत्ररक्षण करतोय। सरळ बॅट न खेळलाय, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून स्टेट ड्राईव्हचा हा फटका, 1 बाउंड सीमा पार, 4 रन। रिवाल माते सर, कुस्ती बद्दल आपण इथे प्रतिक्रिया दिली, अनेक खऱ्या अर्थाने कुस्तीवीरांची आपण नावं इथे निश्चित स्वरूपात अनाउन्समेंट केली, परंतु कुस्तीला सुगीचा दिवस कधी आलं? 1952 जी ऑलिम्पिक कुस्तीची स्पर्धा झाली आणि खाशाबा जाधव याने कांस्य पदक भारत देशाच्या दृष्टिकोनातून प्रथमता त्यांना मिळाल्यानंतर कुस्तीला भारत देशामध्ये एक सुगीचा दिवस झाला, एक गती देण्याचं काम त्यावेळेस झालं खऱ्या अर्थाने। नक्कीच नक्कीच, चर्चा सुरू राहील। 53 धावा धावफलकावर, पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, बॅक टू द बॉलर, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोका धोका धोका, आणि इथे मात्र धोका झाला, आणखी एक फलंदाज धावचीत बाद झालाय। 53 धावा, त्यानंतर मिळालेली एक धाव वाढली 54 धावा। महागुरु, नक्कीच कुस्तीचा दिवस जर तुम्हाला आढळला, आपले जुने वरिष्ठ असतील, ज्यावेळी जत्रा असायच्या त्यावेळी आपल्या कुस्त्या व्हायच्या, परंतु आता जत्रा नाही मिळत, आता कुस्तीला देखील दर्जा वाढलाय, ऑलिम्पिकमध्ये देखील कुस्ती खेळली जाते। एक सार्वजनिक कार्यक्रम किंवा जत्रा असल्यानंतर खरं तर या कुस्त्यांचा कार्यक्रम आपण पाहतो पाहायचो, आता दिवस बदललेत। हा चेंडू अगदी कोलोर पद्धतीचा आहे, 22 यार्डच्या जवळच चेंडू अडवला, पुन्हा एकदा फेकला, पंचांकडनं अपील केलाय, परंतु कोणताही निर्णय येत नाही। पंचांचा 3 पंचांसाठी मागणी केली आहे, अर्थातच फलंदाज बाद आहे की नाही ते चेक केलं जाईल। DSR अर्थातच 3 पंचांची मागणी घेतली आहे। प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून आजकाल आपण बघितलं तर विज्ञानाचं युग आहे, आणि विज्ञान एवढं म्हणणं अग्रेसर झालंय, उंच पातळीवर गेलंय की आज लगेच डिसिजन पेंडिंग। डिसिजन पेंडिंग नाऊ, डीजे मास्टर नितीन। बॅट्समन नॉट आउट, ग्रीन सिग्नल, फलंदाज सुरक्षित, आणि एकूण मिळाल्यात ह्या 2 धावा। पहिला 17 खेळ समाप्त, एकूण धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 56 रन। येणाऱ्या 5 षटकामध्ये आता विजयासाठी लक्ष गावदेवी पडगे संघासमोर असेल, 57 धावांचं। हे 57 धावांचं आव्हान कशा पद्धतीनं पार होईल की या आव्हानाला अंकुश लावण्याचं काम ऐशा 11 वेलकम उसाडणे संघाचे गोलंदाज करतील, हे मात्र आपण पाहत राहा, ऐकत राहा। तुर्तास मी इथे थांबतो, नक्कीच आपण ऐकूया या दुसऱ्या सत्रासाठी पुढील आवाज असेल बाबूशा आणि रोशन पाटील यांचा। तर यानंतर इथे सन्मान केला जाणार आहे मान्यवरांचा। आज स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे, स्पर्धेचा 3 दिवस, परंतु या स्पर्धेकरता सन्माननीय स्वर्गीय रामचंद्र मडवी या उसाडणे यांचे जावई सुद्धा या स्पर्धेकरता व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचा येतोचे सन्मान मडवी परिवाराच्या वतीने केला जाईल।
सन्माननीय कल्पेश भाऊ वाकडे सौदरपाडा स्वर्गीय रामचंद्र मडवी यांचे जावई आहेत, त्यांचा येतोचे सन्मान इथे मुकुंददादा दिलीपचंद मडवी यांच्या शुभास्ते केले जाईल. दिलीपदादा यायचे, आपण दिलीपदादा यायचे आहे जावई परिवार. खऱ्या अर्थाने आपण पाहतो मुकुंददादांचे जावई आहेत, त्यांचा येतोचे सन्मान इथे केला जात आहे. एक दमदार व्यक्तिमत्व की ज्या प्रकारे नद्या संत वाहून शांतीचा संदेश देतात ना, खडकातून मार्ग काढून खलखलणारे झरे कठीण मार्ग काढून ध्येय कसे गाठावे, याप्रमाणे समाजामध्ये वावरत असताना सामाजिक घटक म्हणून एक बांधिलकी सातत्याने जोपासण्याचं ज्याने काम केलेलं आहे ते कल्पेश भाऊ वाकडे जे जावई आहेत मडवी घराण्याचं, त्यांचं मायेचे उद्गार सौंदर्याचे प्रतीक आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचं सन्मान चिन्ह देऊन गौरव केला जात आहे. यानंतरचा सन्मान असेल सुभाष चौधरी साहेब चौधरपाडा यावं आपण. दिलीप दादांच्या शुभास्ते स्वागत केलं जाईल. जावई परिवार पुन्हा एकदा तुमचं मी मडवी परिवाराच्या वतीने स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. सन्माननीय मुकुंददादा मडवी शिवसेना शाखा प्रमुख उसाडणे आमचे ऑर्गनायझर आहेत, त्यांच्या शुभास्ते सुभाषदादा चौधरी इथे त्यांचं येतोची सन्मान केलं जात आहे. आमचे हितेंद्र दादांच्या चेहऱ्यावर हास्यमय वातावरण इथे करत खुश असते, कारण आज त्यांचे मेवणे या स्पर्धेकरता आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी यांच्या आत्मा चिरशांती लाभो हीच कल्पेश भाऊ वाकडे जे जावं आहेत त्यांच्या वतीने आदरांजली. आणि विकेट हॅट्रिकसाठी बघा इथे आयशा इलेव्हन वेलकम उसाडणे क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी. दिलीप शेट मडवी आमचे ऑर्गनायझर आहेत, त्यांच्या वतीने 3000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल आणि रोशन 5000 कॅश प्राईज आणि रोशन शेट मडवी यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राईज. तर नक्कीच महागुरु या ठिकाणी गावदेवी पडगे संघाचे पुरस्कृते स्पॉन्सर सचिन भोईर यांच्याकडनं आधी दरेसाठी 500 रुपये आणि समालोचकांसाठी 1000 रुपये, नक्कीच त्यांचं देखील मनापासून आभार. बिलकुल बिलकुल, इथे चार गाडीवाला सचिन दादा आला. खऱ्या अर्थाने पडगे क्रिकेट संघाची खूप मोठी ओळख आहे. सचिन दादा मनपूर्वक आम्ही आपला आभार व्यक्त करतो, यावं आपण व्यासपीठावर. तर इथे यानंतरचा सन्मान असणार आहे हरिदादा मडवी काकडवार. कुस्ती काकडवार म्हटलं तर कुस्ती क्षेत्राची ही एक ओळख आहे मित्रांनो या गावाची. मग सापडणे असेल, उसाडणे असेल, आपल्या विभागात नितलंच गाव असेल, अनेक गावं आहेत. खऱ्या अर्थाने नेऱ्या आमच्या पनवेल तालुक्यामध्ये म्हटलं तर नेरे गावांनी सुद्धा खूप मोठं योगदान दिले कुस्ती क्षेत्राला. तर सचिन शेट मडवी आणि रिवाल मात्र सर पडगे क्रिकेट संघ आता फलंदाजीसाठी मैदानात उतरते. पडगे क्रिकेटला काय दिलं पडगे गावासाठी, तर मित्रांनो कोण विसरणार स्वर्गीय भरत भोईर यांना कोण विसरणार, एक शांत संयमी आणि त्यावेळेचा एक आक्रमक फलंदाज भरत भोईर पडगे यांच्या आत्मा चिरशांती लाभो स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना मी आदरांजली अर्पण करतो. त्याचबरोबर दिलीप शेट भोईर माजी संघनायक माजी खऱ्या अर्थाने सरपंच पडगे खूप मोठं योगदान दिलं. मग अशोक भोईर असतील, बालू दरे असतील, त्याच्यानंतर सुरेश जोशी असतील, संतोष भोईर, आमचे मित्र गणेश मात्रे असतील, सुभाष ठाकूर, असे अनेक दर्जेदार खेळाडू खऱ्या अर्थाने पडगे गावाला दिले. तर बोलूया आमच्या समालोचक कक्षमध्ये. चलिए धन्यवाद महागुरु सर. सचिन दादा भोईर से गुजारिश करना चाहेंगे, पहले भी कॉल किए थे महागुरु सर ने टीम के पैकर्स ओनर के रूप में निश्चित रूप से. और यहाँ पर देखिए कमेंटेटर के लिए देखिए 1000 बहुत बहुत उनका भी स्वागत है. यहाँ पर देखिए वेलकम उसाडणे टीम का मुकाबला को बेसब्री से इंतजार कर रहे थे हमारे मोहनसेठ पाटिल सर. देखिए हमने भिवंडी शुभकामना दिए हैं निश्चित रूप से वेलकम उसाडणे टीम को, उनका भी बहुत बहुत स्वागत. और ये चलिए पहला गेंद बल्ले का लिया था यहाँ पर किनारा और बहुत बड़ा किस्मत का भी मिला सहारा यहाँ पर हैंडीसेट पाटिल सर. देखिए बात करेंगे आयशा इलेवंस के नाम से ये जो टीम खेल रही है वेलकम उसाडणे टीम, एक मल्लंगढ़ फोर्टी प्लेयर्स एसोसिएशन के अध्यक्ष हैं और एक नेक दिल के इंसान भी हैं. और हैंडीसेट पाटिल जैसे कि भी पिछले साल देखने को मिला बुरदुल के मैदान के ऊपर, बहुत बहुत उनका भी स्वागत. देखिए बात करेंगे यहाँ पर उसाडणे टीम के लिए, देखिए कई सारे यहाँ पर बक्सीज है, हैट्रिक चौके छक्के और एक तगड़ा मैच नो डाउट्स. यहाँ पर रिबॉल सर हमारे साथ जुड़े हैं, टारगेट की बात करेंगे 57 रनों की टारगेट से. और ये चलिए क्या कमाल की गेंदबाजी हो रही है यहाँ पर लाजवाब संकेत पाटिल. देखिए आने वाला मैं कहूंगा भविष्य में ये खिलाड़ी को अगर वक्त समय मिलेगा तो एक बहुत बड़ा खिलाड़ी बनकर उभरेगा. एमजे बायोफार्मा कंपनी में देखिए जॉब, उसके बाद वक्त निकालकर क्रिकेट में बहुत बढ़िया काम, क्योंकि उसाडणे के ग्रामस्थ मंडल यहाँ पर प्रवीण दादा पाटिल देखिए उन्होंने भी कॉमेंट्री के लिए 1000 प्यार जताई यहाँ पर. ओ लेट कट बढ़िया सा निकेश यादव
भगवान वहां से देखिए ये बता रहे हैं मेरी बहादुरी की सूरत है दूर दूर है और जो भी टकराएगा मुझसे पछताएगा जरूर। दो हजार चौदह पंद्रह देख लीजिए, रिवोल्व सर बात करेंगे ना, 2014-15 में क्या बल्लेबाजी थे, कहीं के दीवाने। अरे चलिए, मछली जल की रानी है और भगवान मौसा की इस तरह की कहानी है चरण। प्रीतम पाटील जर इथे असतील, पडगे क्रिकेट संघाचे कोच आहेत मित्रांनो, आदर्श क्रिकेटर। आणि आजही मी आदराने उल्लेख करतो की पनवेल तालुक्यामध्ये त्या काळामध्ये रिवाल माध्य सर सर्वात खऱ्या अर्थाने तंत्रशुद्ध आणि यशस्वी जर विकेट किपर कोण असेल ना खऱ्या अर्थाने, तर प्रीतम पाटीलचा आजही मी आदराने उल्लेख करतो। प्रीतम यावं असाल इथे आपण। बहुत बढिया बहुत बढिया। आजकाल उन्होंने अंपायरिंग की दुनिया में पैर रख चुके हैं, एक बड़े खिलाड़ी। और ये चलिए बात करेंगे तो यहाँ पर चलिए टीम का टोटल बात करेंगे। अकाउंट्स बहुत बढ़िया खुल चुका है, देखिए यहाँ पर शुरुआत है लाजवाब हो चुका है। गौदेवी पड़गे टीम की बात करेंगे तो यहाँ पर टारगेट देखिए 57 रनों की टारगेट, लेकिन इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा क्योंकि पिछले मैच के विजेता बात करेंगे यहाँ पर वेद्य स्पोर्ट्स सतरंग इलेवन से हेडवुड ने बनाम यहाँ से विजेता वाली टीम, लेकिन उसके बाद जो पहले राउंड का देखिए दो मुकाबला बचा है ओम ठाकुर बाप्पा मोरिया तलुजे मचकुर गौदेवी घोट के बीच में, और उसके बाद जो आखिरी मैच रहेगा पहला राउंड का अंश इलेवन खेलने पीयू स्पोर्ट्स टोंडरे के बीच में। बहुत बढ़िया मैच दोपहर के बाद आपको सामने आएगा। बड़ी आसानी के साथ यहाँ पर कलाई भी चलाया बल्ला भी चलाया और फील्डर तो भागे लेकिन बन गए दर्शक, इसे कहते हैं मारता है कम भगाता है ज्यादा। और एक चार रन पाण्याची पूर्तता करायची आहे। भाऊ उल्वेकर आमचे परम बंधू आंबे यांचं आगमन झाले स्वागत। आणि बघा आमचे पॅवेल खेळत आणि मैदानाचा जे प्रवेशद्वार आहे बघा त्या प्रवेशद्वार समोर ज्यांनी ज्यांनी टू व्हीलर्स फोर व्हीलर गाड्या रस्त्यावर ज्याने जे पार्किंग केलेले आहेत बघा पार्क केलेले आहेत त्यांना आम्ही इथे सूचित करत आहोत। आमचे ऑर्गनायझर योगेंद्रदादा मडवी हितेंद्र मडवी स्वतः अनिल ढोबरी तिथे गेलेले आहेत बघा, गाड्या लगेचच आपण आपापल्या बाजूला घ्यायच्या आहेत अन्यथा त्या गाड्या कुठेतरी गाडी कृपया बाजूला घ्या कृपया। नक्कीच महागुरु सहकार्य करायचं आहेत कारण प्रेक्षक देखील तेवढेच इम्पॉर्टंट आहेत स्पर्धेला, परंतु याच प्रेक्षकांना मी विनंती करतोय मनापासून कृपया त्या गाड्या बाजूला पार्क करा। तर बघा सर्वांनी गाड्या बाजूला घ्यायच्या आहेत, स्वतः अनिल ढोबरी तिथे गेलेले आहेत प्रवेशद्वार समोर ज्यांनी ज्यांनी टू व्हीलर्स फोर व्हीलर्स गाड्या आपा बाई खऱ्या अर्थाने ज्या पार्क केलेल्या आहेत ती जागा आपल्यासाठी पार्किंगसाठी नाहीये, येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी ते सेक्शन आपण खऱ्या अर्थाने मोकळं करून द्यायची आहे, थोडीशी समस्या निर्माण झालेली आहे कृपया प्रत्येकाने आपापली गाडी बाजूला पार्क करा। चलिए महागुरु सर मुझे तो लगता है फाइनल के दिन दो सिक्युरिटी गार्ड रखना पड़ेगा इस चीजों के लिए, आज अगर हालत ऐसा है तो फाइनल डे कैसा रहेगा। बिल्कुल, लेकिन कमेटी बहुत स्ट्रांग है, वो भी काम करेगी कमेटी क्योंकि रामचंद्र मडवी प्रतिष्ठान की कमेटी है। हाँ बिल्कुल, देखिए सीजन दूसरा में और कितना बड़ा देखिए कितनी शान से ये टूर्नामेंट चल रहा है और कहते ना सफलता भी शोर मचा देगी, योगेश दादा को श्रेय जाता है आयोजन कमेटी को। ये चलिए भाई घुटना टेक और एक फ्लाइट तमाशा देख, वाह रे वाह बग्गमो से बता रहे हैं मेरी बहादुरी की सोरत है दूर दूर और जो भी टकराएगा मुझसे वो पछताएगा जरूर पछताएगा जरूर पछताएगा जरूर। आहा एक जमाने का सुपर डुपर पिक्चर, इस पिक्चर को देखने के साथ साथ रिवोल्सल है कई नौजवान रे बगैर मंडप से शादी किए थे, हमारे महागुरु सर का जमाना का वो पिक्चर है। तो चलिए टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 22-22 देखिए यहाँ पर बात करेंगे, खुदा गवाह की याद दिलाई लेकिन इनकी भी हिस्ट्री देख लीजिए भाई 2014-15 जब मैंने कमेंट्री का शुरुआत किया था 13 क्या बल्लेबाजी करते थे भाई भगवान मौसे देखिए एक बड़ी पहचान।
अरे चलिए वही क्लास देखने को मिलता हुआ, लेट स्क्वायर कट यहां पर, फील्डर तेज भागे क्या गेंद को रोके, गेंद को तो शायद रोका गया है लेकिन क्या बाउंड्री लाइन छुआ है, नहीं बचे, लेकिन बैटर ने भागकर अपना काम पूरा कर लिया, चार रन बाकी के फील्डर ने कवर नहीं किया, यही दिक्कत हुआ। प्रेम देखिए गेंद के पीछे भागे थे अच्छे फील्डर, लेकिन उन्होंने थोड़ा देर लगाए जाने में। अरे भगवान मौसे ने देखिए चार रन भाग कर ले लिया। अरिबोल सर क्या कहना चाहोगे? नक्कीच नक्कीच बाबूशा, पहिल्यांदाच झाला असेल की फलंदाजाने मैदानात चार धावा अक्षरशः पळून काढल्यात, हा देखील रेकॉर्ड झाला असेल। खरं तर आपण बघितलं ज्या पद्धतीनं बाबूशा या चार धावेनं संघाची धावसंख्या 26 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे, आणि निखिळ मात्रेचं मी कौतुक करेन, कारण हीच पडघे टीम मागच्या वर्षी याच मैदानावर सुपर 8 मधून बाहेर गेली होती। तलोजा मजकूर संघाच्या विरोधात खेळत असताना निखिल मात्रेची तर कामगिरी अतिशय चांगली राहिली होती, 120 धावा 9 विकेट होत्या निखिल मात्रेच्या याच मैदानावर। अरे चली भाई भगवान मौसे देखिए, ओ यहाँ पर देखिए खराब फील्डिंग है, गेंद रोकने की कोशिश नहीं किया, और एक आता हुआ दे देना दन चौका चौका। क्या बात है, गेंदबाज तो यही कहेंगे फील्डर से, भाई अच्छा सेला दिया तूने मेरे प्यार का, यार नहीं लूट लिया घर यार का। रिवॉल्सर में हमेशा कहता हूँ कवर हो या खबर, खोदते तो अपने ही हैं। डीजे मास्टर क्या बढ़िया सॉन्ग बजाए, इसलिए तो एनडी सेठ पाटिल साहब ने देखिए 500 कैश प्राइज है। बहुत बढ़िया डीजे नितिन धुंद्रे और उनके साथ जयेश जी चौधरी, ये बहुत बढ़िया जोड़ी बना चुके हैं यहाँ पर। चलिए बात करेंगे एक मैसेज देखिए यहाँ पर बदलता हुआ, ओम ठाकुर बाप्पा मोरिया देखिए कुछ कारण से ये टीम जगह नहीं बना पाई, लेकिन उसके जगह देखिए संग्राम इलेवन जय हनुमान नेतलेश टीम और गाँव देवी गोट, ओहो चिंगो चिंगो, सुपर हिट का मैच नागझरी के मैदान पर इस दोनों के बीच में हुआ था, जहां पर गाँव देवी गोट टीम ने जीत दर्ज किया था, और आज आमने सामने बढ़िया मुकाबला होगा यहाँ पर। और ये देखिए एक रन बड़ी आसानी के साथ, भगवान मौसे ने अपने बल्लेबाजी से रिवॉल्सर बता दिया कि मुझे बंदूक भी चलाना था और गिटार भी बजाना था, एक बड़ी खिलाड़ी का पहचान, चौके छक्के सिंगल डबल। रिबोल सर क्या कहना चाहोगे भगवान मौसे? अरे बाबूशा तू तो सब कुछ बजाता है। नहीं चलिए ये दुनिया गोल है भाई, कुछ तो डबल रोल भूमिका निभाना पड़ेगा। आजकल देखिए हरपन मोहला खिलाड़ी को जल्दी जगह मिलता है टीम में। निखिल देखिए ये हरपन मोहला खिलाड़ी है, इस खिलाड़ी की बात करेंगे ना, मैंने जब कमेंट्री का शुरुआत किया था ना, इसका उम्र था बच्चा, लेकिन अभी देखिए काम कर रहा है बहुत पक्का। इनके पिताजी भी बहुत सपोर्ट करते हैं, निखिल की बात करेंगे। रमेश दादा मात्रे देखिए, क्योंकि 2-3 साल पहले ही मुझे ये मैसेज मिला था, बहुत बढ़िया सपोर्ट करते हैं। हमारे प्रीतम दादा भी देखिए मैच का आनंद ले रहे हैं बड़े करीब से। सचिन दादा फिर देखिए, इनको जितनी भी मैं श्रेय दूं शायद उतना ही कम, पूरी तरह से टीम के लिए जियो जान। बहुत पड़गा कहा जाए तो काफी हमारे मित्र परिवार है, गणेश जी जैसे हमने बात की। और ये चलिए सुभाष ठाकुर को मैं भूल नहीं सकता हूँ, पहला स्कोरिंग, ओहो ये चलिए भाई फ्लाइट हिट है। आज भगवान मौसे देखे जहां मर्जी वहां लगा रहे हैं बड़े हिट है, लेकिन उस साइड ने टीम के लिए ये खराब मैसेज है। पहले ही देखिए बात करेंगे, एक टीम बाहर हो चुका है, लेकिन उम्मीद किया गया था ये टीम ने इरादा यहाँ पर, क्योंकि पिछला मैच देखिए 57 रन बनाना चाहिए था, इस बार 57 रन बचाना चाहिए था, लेकिन मुश्किल बनते जा रहा है। क्या बात है, रामचंद्र प्रतिष्ठान उत्साह ने। अनिल दादा मैं बात करूंगा रिबोल सर, अनिल दादा ढोपरी शायद उस मैच में उनकी 38 धावा 38 रन बनाए और अभी देखिए 18 गेंद 19 की जरूरत है। अनिल दादा ढोपरी बात करेंगे ना, वो इतना मैं कहूंगा शायद उस मैच में दिलचस्प नहीं था, इस टूर्नामेंट में जितना उनका दिलचस्प है, शायद वो मुकाबला खेलने के लिए उतरे थे, लेकिन उतना मुझे लग रहा है रणनीति नहीं लिए थे शायद, और शायद ये मैच वेलकम उसाटने के लिए बहुत बड़ा था यहाँ पर आईएसएल 11 के नाम से, क्योंकि पहले देखिए उसाटने टीम 57 रन बना नहीं सकी और आपको 57 यहाँ पर बचाना चाहिए था, और शायद अगर ये मैच हारते हैं तो फिर उसाटने के दर्शक उम्मीद रखेंगे समीर पाटिल, जो आने वाला कल का दिन जो उनका टीम रहेगा और उसके ऊपर बहुत बड़ी उम्मीद रहेगी। अजय भंडारी का भी आज बल्ले नहीं चला, लेकिन उनका रॉयल बिरयानी बहुत तेज चलता है, देखेंगे शाम के समय थोड़ा उनका बिरयानी का भी टेस्ट लेकर जाएंगे। बाबूशा नक्कीच आपण म्हटलं की अनिलजी ढोपरे यांनी आपल्या मॅचवर तेवढा लक्ष नव्हता, तेवढा आयोजनावर त्यांचं लक्ष आहे,
कारण त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. खास करून आपण ज्या पद्धतीनं हितेंद्र मडवे आणि योगेशदा मडवे यांचा उल्लेख केला की त्यांनी संपूर्ण आर्थिक सहकार्य अगदी पैशाचा पूर्ण वापर या आयोजनामध्ये त्यांनी केला आहे, परंतु अनिलजी डोपरे यांना अक्षरशः मानसिक जेवढा त्यांनी हा मेहनत घेतली आहे त्यांचं देखील आपण कौतुक करूया. हितेंद्र दादा मडवे की बात करेंगे ना, इस टूर्नामेंट में उन्हें हीरो बनाया गया है कि आने वाला वक्त में ये हमारा हीरो है निश्चित रूप से. एक क्योंकि बात करेंगे योगेश दादा पूरी देखिए आयोजन कमेटी, लेकिन श्रेय भी जाता है महेश दादा गायकवाड़ देखिए. 17 गेन 18 की जरूरत है. मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय नगराध्यक्ष किसन अनंत कतोरे साहेब मुरबड यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतो स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्षा त्यांच्या सुकन्या सौभाग्यवती तेजस्वीताई कल्पेश वाकडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे. स्वागत केलेलं आहे फलंदाजाने चंडू. आज भगवान मौसे नहीं रुकेंगे भाई, मेहमान का स्वागत कर रहे हैं भाई. अल्लाह बचाए मुझे हाय तेरे वार से, हाय तेरे वार से. और एक चरण सन्माननीय मुरबड़ा नगर परिषदेचे नगराध्यक्ष मान्य श्री किसन अनंत कतोरे साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्षा तेजस्वीताई कल्पेश वाकडे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस, खऱ्या समाजामध्ये एक कृतिशील विचारांचा गतिशील नेता म्हटला तर ज्यांचा आदराने उल्लेख केला जातो ते सन्माननीय श्री किसन अनंत कतोरे साहेब नगराध्यक्ष अमरनाथ नगर परिषद. बहुत बढ़िया. देखिए दोपहर का समय है, हमारे मेहमान देखिए नगर सेवक यहाँ पर तशरीफ रखते हुए. और देखिए मैच की बात करेंगे ना, मैच बहुत करीब आ चुका है. और ये चलिए ओवर थ्रो, और ये चलिए कितना देकर गया पूरा 6 रन. सुनील पाटिल सर का इशारा यहाँ पर, मनोबल टूट चुका है रिवॉल्वर यहाँ पर. नक्कीच नक्कीच, कारण 6 धावा आल्यात. आता कुठेतरी मॅच सोडली की काय वेलकम ऐशा 11 वेलकम उसाडणे असं म्हणावं लागेल, कारण चेंडू जास्त आणि धावा कमी. चलिए 14 गेंद 6 रन. रिबोल सर क्या कहना चाहोगे? देखिए पर बात करेंगे रामचंद्र प्रतिष्ठान उसाडणे, देखिए पूरा फॅमिली यहाँ पर इस मॅच का आनंद लेने का श्रेय जाता है निश्चित रूप से. योगेश दादा देखिए जिस तरह के इनका मेहनत रंग लाता हुआ और सीजन दूसरा में देखिए एक सफल एक कामयाब टूर्नामेंट. इसलिए तो कहता हूं जिंदगी में काम ऐसा करो कि लोग आपको टीवी पर देखे, सीसीटीवी पर नहीं, स्क्रीन पर देख सकते हो. योगेश दादा आज बड़ी बड़ी स्क्रीन पर देखा जा रहा है भाई. दो बाइक देखे यहां पर अंपायर के लिए. भगवान मौसे देखे 44 के पर बल्लेबाजी कर रहे हैं. क्या आज का दिन का पहला अर्धशतक यहां पर भगवान मौसे ने बता दिया भाई, टाइगर जिंदा है 2013-14 का वही भगवान मौसे. निखिल क्या कर रहे हैं भाई, सिंगल दे दीजिए भगवान को, एक अर्धशतक का मौका है भाई यहां पर. तर उसाडणे ग्राम पंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय शिवाजी दादा पाटील यांचं आगमन होत आहे. या स्पर्धेला प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी पुरस्कृत केलेली आहे ते सन्माननीय शिवाजी दादा पाटील विद्यमान सरपंच ग्राम पंचायत उसाडणे यांचं व्यासपीठावर आगमन आपलं मनपूर्वक स्वागत आहे. MD सर बात करेंगे ना, यहाँ पर देखिये भगवान मौसे 6-5 रन दूर है अर्धशतक से. अगर पहला यहाँ पर अर्धशतक हो चुका है, अगर इनका अर्धशतक आता है तो आयोजन कमेटी देखे उनकी तरफ से 1000. बिल्कुल भगवान मशेसाठी एक सुवर्ण संधी आहे. 5 धावा मात्र शतका अर्धशतके खेळीपासून दूर आहेत आणि भगवान मशे आणि दर अर्धशतके मॅरेथॉन इनिंग साकारली तर त्यांच्यासाठी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा सन्माननीय योग्यदादा मडवी आणि हितेंद्र मडवी यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाणार आहे. तर चलिए यहाँ पर जीतो थोडा सा देख लीजिए भगवान का रन रेट चेक थोडा 48 रन ऐसा कोई बात नहीं. इसलिए तो दो चीज है, टेक्नोलॉजी है. हेलो 11 गेंद 48 भगवान मौसे 2 रन दूर हैं अर्धशतक से. और प्रीतम जी पाटिल देखिए टीम के कोच यहां तक आए, क्या बात है. मुझे तो लगता है राहुल द्रविड़ के इन्हें कोच में भेज दीजिए हिंदुस्तान टीम के लिए. हेलो इथे श्याम मात्रे उसाडणे यांचं आगमन झालेलं आहे. दादा आपले आम्ही स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. तो चलिए महागुरु सर निश्चित रूप से मैच देखिए अनिल दादा बता रहे हैं मैच कंटिन्यू क्योंकि आज 10 मैच कम से कम खेला जाना है. अरे चलिए यहाँ पर भगवान मौसे 48 रनों का इनिंग्स हुआ समाप्त है. लेकिन महागुरु सर कहते हैं ना मरने से पहले मैं अपना कर्जा चुका दूं और आउट होने से पहले
नैया पार लगा दिए। ये देखिए प्रेम यहाँ पर विपक्ष से टीम भी जब आपको शुभकामना देती है ना, आप तब समझ लीजिए कितना बड़ा काम। लेकिन प्रेम भाव का भी तारीफ करना चाहूंगा, होना ही चाहिए क्रिकेट में ये चीज। तर खऱ्या अर्थाने भगवान मशेचं सर्वांनी अभिनंदन करूया मित्रांनो, दमदार इनिंग साकारली। लवशेट भोईरित्या आलेले आहेत पडगे गावचे एक आदर्श क्रिकेटर, आमचे मित्र दिलीप दादा भोईर माजी सरपंच पडगे, त्यांचे ते छोटे बंधू आहेत। लवशेट स्वागत आहे आपलं। लवशेट भोईर देखिए एक बड़े नाम है क्रिकेट खेलने के साथ साथ एक लेजेंड क्रिकेटर हम कह सकते हैं। सचिन दादा भोईर भी देखिए यहाँ पर, पीतम दादा पाटिल देखिए यहाँ तक आए, अच्छी कोचिंग यहाँ पर। भगवान मोह से देखिए यहाँ पर खूबसूरत तालियां बज रही, देखे पूरी डगआउट यहाँ पर खड़े होकर ताली बजा रहे हैं यहाँ पर। देखिए लव सर लीजिए, पीतम सर लीजिए और हमारे मच्छिंद्र जी देखिए भाई, लेजेंड खिलाड़ी शायद आज प्ले इलेवन पर नहीं है लेकिन सपोर्ट देखिए बहुत बढ़िया। कहते हैं ना यहाँ पर धोनी देखिए आज टीम में नहीं है, और कहते हैं ना धोनी ने खेलना छोड़ दिया और कुछ लोगों ने टीवी देखना छोड़ दिया, तो उसी तरह के कुछ लेजेंड खिलाड़ी जब से मैच छोड़ दिए हैं और उनके समर्थक भी मैच देखना ही छोड़ दिए हैं, लेकिन उन्होंने नहीं छोड़े हैं टीम के साथ है। हवा में खेल है ये, चलिए बाहुबली कहा जाता है हमेशा। भगवान मोहसे के लिए देखिए बात करेंगे, सुमित लिबन के पैकर देखिए संतोष दादा भोईर और उनकी तरफ से 500 रुपया और ये कैश प्राइज हमारे महागुरु के पास जमा कीजिए, जैसे मैच समाप्त होगा और वो निश्चित रूप से भगवान मोहसे के इनिंग के लिए देखिए 500 रुपया आया है। इसलिए तो कहते हैं ना कीमत पानी का नहीं कीमत प्यास का होता है गुरु, कीमत चौके छक्के का नहीं कीमत एक अच्छा इनिंग्स का है। भगवान मोहसे ने टेनिस क्रिकेट में दावत दे दिया कि फिर से टाइगर वापस आ गया, बहुत बढ़िया। 2013-14 की उनकी बल्लेबाजी याद दिला रही है। कहते हैं ना हर खिलाड़ी के साथ ये चीज होता है, विराट कोहली 2 साल अपने फॉर्म से गए थे लेकिन फिर से वापस लौट कर आए। इसलिए तो महेंद्र सिंह धोनी ने कहा था जब बुरा वक्त आता है ना बिल्कुल मायूस मत होना और दिमाग में यही सोच रखना कि पिक्चर अभी बाकी है दोस्त। और यहां पर देखिए मैच को समाप्त किया विनिंग शॉट के साथ, निखिल का भी यहां पर अच्छा इनिंग्स रहा। कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे पडगे टीम हार लोग आइस इलेवन उसाड ने टीम है, क्योंकि 2 उसाड ने टीम यहाँ पर बाहर हो चुके हैं। कोई बात नहीं, यही टीम है जाकर मेहमान के रूप में काफी ट्रॉफी लेकर आते हैं, लेकिन आज दिन वक्त बेहतर नहीं। चलेंगे महागुरु सर के साथ इस मैच के, थोड़े मेहनत तो मैच है नो डाउट है, 48 रनों का इनिंग्स है भगवान मोसे और उनके लिए देखिए कैश प्राइज भी 500 आता है। भगवान मोसे साठी खऱ्या अर्थाने एक सीनियर क्रिकेटर आज ही क्रिकेट खेलता खऱ्या अर्थाने संतोष भोईर पडगे यांच्याकडून 500 रुपयाचा कैश प्राइज आलेला आहे। आता जी लड़त झाली गावदेवी पडगे क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय संपादन केलं त्यांचं, आम्ही स्वर्गीय रामचंद्र मडबी प्रतिष्ठानच्या वतीने आणि आजच्या आमचे प्रमुख पाहुणे की उदांत कल्पना उरासी बालगुण ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि इथे मुरबाड नगर परिषदेचा सर्वांगीण विकास हा समाजा ध्यास ही सरही कल्पना सातत्याने संकल्पना उरासी बालगणारे आजचे आमचे प्रमुख पाहुणे सन्माननीय नगराध्यक्ष किसन अनंत कतोरे साहेब यांच्या